शहादा तालुक्यातील नवलपूर शिवारातील पपईचे शेतातून अज्ञात माथे फिरवणे सुमारे सातशे पपईंचे झाडे कापून फेकल्याची घटना घडली परंतु पोलीस प्रशासन या गुन्ह्याला आळा बसून अपयशी ठरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे ब्राह्मणपुरी येथील शेतकरी मुरलीधर पाटील यांचे नवलपूर शिवारात शेत आहे आपल्या पाच एकर शेतात पपईची लागवड त्यांनी केली आहे दोन ते तीन महिन्याची पपई झालेली असून पपईचं झाड हे तीन ते चार फूट उंचीवर गेलेले सुनील पाटील हे शेतात पाणी करण्यासाठी गेले असता त्यांना आपल्या शेतातील पपईचे एक एकर क्षेत्रामधील सुमारे सातशे झाड कापलेल्या अवस्थेत आढळून आले त्यांनी आरडाओरडा करत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलवले संबंधित शेतकऱ्यांचे यामुळे सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे वारंवार घडत असलेल्या या घटनामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे अज्ञान व्यक्तींनी आहेत आमची सातशे झाडांचं नुकसान आहे आम्ही तक्रार केलेली आहे पोलीस स्टेशनला त्यांच्या चोरांचा काहीतरी सुगावा लागावा अशी आमची इच्छा आहे आणि नुकसान भरपाई म्हणून काहीतरी भेटावं अशी आमची इच्छा आहे जरा पोलिसांनी कारवाई करावी अशी आजच्या आम्ही इच्छा बाळगवतो